नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। आजपासून मॉल शॉपिंग सेंटर सुरू, दोंडोसची अट शिथिल करावी मॉल व्यवस्थापकांची मागणी। कोरोना निर्बंधामुळे बंद असलेले मॉल शॉपिंग सेंटर आजपासून सुरू करण्यात आले आहेत। कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉल्स व शॉपिंग सेंटरमध्ये प्रवेश मिळणार आहे। या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मेट्रो मॉलमधील दुकानं आज सकाळपासून सुरू करण्यात आली। बच्चे कंपनींसाठी असलेल्या गाड्या 4 महिन्यांनी धावताना दिसत होत्या। मॉलच्या सुरक्षा यंत्रणांकडून मॉलच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांच्या तरुण लसीच्या व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटची पडताळणी केली जात होती, त्यानंतरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जात होता। याबाबत मॉल सुरू झाल्यानंतर नागरिकांनी मॉलमधील दुकानदारे समाधान व्यक्त केलं। मात्र मॉल प्रेम मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन डोस पूर्ण झालेल्यांना मॉलमध्ये प्रवेश असून ही अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी या मॉल व्यवस्थापकांनी केली आहे। डायरेक्ट इनडायरेक्टली 5,000 लोग काम कर रहे हैं मॉल में, और अभी जब सेठ जो है वो सेठ लोग भी क्या कर सकेंगे, कितना तक कर सके। कुछ लोगों को 50%, कुछ लोगों को बिल्कुल सैलरी नहीं है। छोटे छोटे लोग जो मताड़ी है, जो सब स्टाफ हम लोग आसपास के लोग ही है 5,000 लोग। सेकेंड है, अभी गवर्नमेंट ने हम लोग को परमिशन दिया, बहुत थैंक्स गवर्नमेंट का। और गवर्नमेंट का जो रूल्स है वो तो हम लोग कंप्लीट फॉलो करते हैं। मॉल एक जगह है, आप खुद आप चेकिंग पहले आते टेम्परेचर चेक करते, सैनिटाइज करते, फिर उनका डबल डोज का सर्टिफिकेट चेक करते, और सर पूरा मॉल सैनिटाइज किया गया है एवरी डे, और पूरा मॉल क्लीनिंग कंप्लीट डीप क्लीनिंग होता है। तो हर शॉप का अंदर आप देखेंगे तो स्टाफ कंप्लीटली डोज लिए सो है, सैनिटाइज्ड है, सब चेकिंग होता है। आप खुद देख सकते सर कि वो हम लोग जो गवर्नमेंट रूल्स है वो तो 100% हम लोग मॉल जो भी मॉल है आई थिंक मतलब 100% फॉलो कर। पहली गोष्ट आता सरकारचा आम्ही लोक थँक यू बोलतो आहे की आम्हाला मॉल आता आजपासून मॉल चालू केलेला आहे। पण ह्याच्यामध्ये आम्हाला जे प्रॉब्लेम फेस होतो आहे तो आहे की सेकंड डोस कंप्लीट झाल्यानंतर 14 दिवसानंतर कस्टमरला अलाव करायचं आहे, त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट दाखवायचं आणि त्याच्यानंतर अलाव करायचं आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे की आमचा जो फुटफॉल आहे, जे कस्टमर्स येत आहेत त्याच्यावरती खूप इम्पॅक्ट होणार आहे, आणि इनडायरेक्टली तो आमच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट होईल। तर आमच्या सरकारला फक्त एकच रिक्वेस्ट आहे की डबल डोस न करता त्याचा एक अल्टरनेट ऑप्शन देण्यासाठी की RT-PCR टेस्ट किंवा अँटीजेन टेस्ट ही एक तुम्ही कन्सिडर करा, आणि जे सिंगल वॅक्सिनेशन झाले त्यांना पण तुम्ही अलाव करू शकता करून। एवढंच आमचं एक रिक्वेस्ट आहे सरकारसाठी।